त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का, कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल आणि त्याला काही मोठं बक्षीस वगैरे लावलं आहे का दिल्लीने? मला मंगल प्रभात बोला आहे, महाराष्ट्राचे मंत्री आहेत, मुंबईचे पालकमंत्री आहेत, एक उद्योजक आहे, पर्यटन मंत्री आहेत. निदान या राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी, टुरिझम मिनिस्टरला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहीत पाहिजे. कारण या महाराष्ट्रात जगभरातून जे पर्यटक येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला येतात, त्यांचे किल्ले पाहायला येतात, किंवा आग्र्याला जे जातात, आग्रा फोर्टला जे पर्यटक, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं तिकडलं संघर्ष समजून घ्यायला जातात. अशा वेळेला महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात चुकीचं विधान करून त्याची तुलना एका पक्षाशी राज्याशी बेईमान करणाऱ्या व्यक्तीबरोबर करतात. छत्रपती शिवाजी महाराज सर बेईमान होते का? तुम्ही छत्रपतींनाच एक प्रकारे बेईमान ठरवता. जसं भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं सुधांशु त्रिवेदी छत्रपतींना माफीवीर ठरवलं, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज हे नायकच नाहीत गुन्हे झाले सांगितलं, आणि आता छत्रपतींना एका बेईमान व्यक्तीशी तुलना करून महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे. परत एकदा प्रश्न इतकाच आहे की हे जे सरकार आहे सध्याचं, त्याला खोके सरकार म्हणून ते अख्ख्या देशात कुख्यात झालेलं आहे, त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का, कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल आणि त्याला काही मोठं बक्षीस वगैरे लावलं आहे का दिल्लीने? कोण बनेगा करोडपती सारखं, कोण करेगा छत्रपती का अपमान? असंच दिसतं, जो उठतोय तो रोज एक बीजेपीचा किंवा त्यांचा प्रमुख माणूस छत्रपतींचा अपमान करतो आहे, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 खोके आमदार जे स्वाभिमान, इतिहास, अभिमान, हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना सोडून गेले, मग छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही? छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही? छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेची तुलना तुम्ही बेईमान लोकांच्या बंडखोरीशी करत असाल तर त्याला मी पाहत राहा त्या पद्धतीनं उत्तर लवकर. असं कोणी म्हटलं आपल्या दिल्लीत जाऊन बसा, प्रधानमंत्र्यांच्या दारात ठाण मांडून बसा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. ते तुमच्या हातात आहे ना, ते तरी गृहमंत्री अमित शहाला मुख्यमंत्र्यांनी पत्र तरी पाठवावं, कॅबिनेटने राज्यपालांच्या विरुद्ध एक निंदा ठराव, हा निषेध करणारा ठराव मंजूर करावा, हे तरी तुमच्या हातात आहे ना. हे लोक राज्याला मूर्ख बनवत आहेत, हे छत्रपतींचा अपमान मुख गळून पाहतायत, डोळे मिटून पाहतायत. ती मांजर आहेत, मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तरी लोक पाहतात.